तालुक्यातील महत्त्वाचा राज्यमार्ग असलेल्या सावरोली खारपाडा राज्यमार्गाच्या दुरावस्थेमुळे प्रवासी त्रस्त असून रस्त्याच्या कामासाठी कंत्राटदार मिळत नसल्याची व्यथा सार्वजनिक बांधकाम अभियंता सर्व गौण यांनी मांडली आहे. त्यामुळे प्रवाशांना वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. खालापूर तालुक्यातून जाणारा सावरोली खारपाडा राज्यमार्ग पेण, पनवेल, कर्जत आणि पाली या चार तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. परंतु अनेक वर्षांपासून हा रस्ता शापित ठरला असून खड्ड्यात रस्ता अशी दयनीय अवस्था आहे. वाशिवली ते इसांबे रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांचा आकार पाहून वाहन चालकांना धडकी भरत आहे. 1 ते 1.5 फूट खोल आकाराच्या खड्ड्यांमुळे रस्ताच नष्ट झाला असून अपघाताच्या घटना वारंवार घडत आहे. औद्योगिक पट्टा आणि 12 गावांसाठी दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा हा रस्ता वेळीच दुरुस्त न झाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे. गेली 2 ते 3 वर्षापासून इसंबा फाटा ते बॉम्बे या रस्त्याची दयनीय अवस्था झालेली आहे. ते 2-3 वर्षापासून आमदार सुरेश भाऊ लाड यांच्या मार्गदर्शनखाली या रस्त्याच्या कामासाठी आम्ही पाठपुरावा केलेला आहे. सदर रस्त्याची अवस्था एवढी खराब झालेली आहे की तिथल्या स्थानिक लोकांना एवढा त्याचा त्रास होत आहे आणि तिथे औद्योगिक क्षेत्र असल्यामुळे वाहनांची येणं जाणं जास्त असल्यामुळे रस्त्याची आणखीन बिकट अवस्था झालेली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खात्या विभागाने या कामाकडे जर दुर्लक्ष केलं तर येत्या काही दिवसात आम्ही आंदोलनाचा पवित्रा हातात घेणार आहोत. रायगड माझ्यासाठी मनोज कळमकर, खालापूर. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.